माझा जन्म इथून सुरुवात करायची असेल हैदराबादचा जन्म माझा 1936 सहा चार 1936 जन्म झाला. आणि आई वडील आई माझे तिथं बाहेर कामं करायचे नवाबांचे घरी अगदी सामान्य माणसं आम्ही तळागाळातली माणसं होतो मी. आणि 1940 पुण्याला आधी वडील लागले माझे कुठे नोकरी लागली त्यांच्या मामालाही बोलून घेतलं. पण माझी जी काय जडण घडण शिक्षण माणूसदान जे काय मला मिळालं म्हणजे पुण्यातून मिळालं मला माणसातला माणूस पुण्याचा वयाचे मग चौथ्या वर्षी काय शिकणार. मग तर 6 वर्षे उर्दू शाळेत गेलो भावाने तिथं ॲडमिशन घेतलं. काय मास्तरने तिथलं सांगितलं फिल्ड मास्तर मुलाला परिचय करून देणार तुला ते म्हणजे आपली शाळा ती 9 सुरू होती 9 वाजता पण 4 वाजता संपते शाळा तू 10 मिनटं आधी आहे सर 9:10 कमी असा नाही पण सध्या 4 वाजून 10 मिनटांनी बाहेर भरपूर झालं मला सांगितलं तू पुढे गेले दुसऱ्या मुलाला तेच सांगत होते पण बाकी त्यांचं काय झालं मला माहित नाही. ती सवय अजून मला लागली ती सुटलेली नाही. प्रत्येक ठिकाणी झालं वेळेची आधी 10 मिनटं पोहोचलं कमीत कमी 5 मिनटं आधी आपण पोहोचलं पाहिजे ते आत्तापर्यंत मी संभव झालेलं आहे. वेळाची मी किंमत केली ती वेळ माझी किंमत करतो. आज जे काय थोडंफार माझं उभं आहे ते वेळेमुळं शब्दामुळं माणूसपणामुळं मी करू शकतो. ना शिक्षण तर माझं फारसं झालंच नाही. तुमचं 4थीपर्यंत मोफत शिक्षण होत असते ते घेतलंच. 5वीला आमच्याकडे 20 रुपये नव्हते. कॅपिटल टाकीचे शेजारी बोलवलेला उर्दू स्कूल म्हणून मोठी कॅपिटल थिएटरची शेजारी पुणे तर तिथे घेऊन गेले बंद माझे देशभरचा कुरेशी जन्म होते तर ऍडमिशन दिलं मला. मला 25 रुपये भरा 25 रुपये नसतं म्हणून आमची ती शाळा मला ऍडमिशन घेता आलं नाही. मला म्हणलं पण ते भरणार काय करणार लहान होतो ना मला काहीच माहित नाही. भगवानपली परिस्थिती नाहीये पण ती शाळेचं नाव सोपलं. जे काय मी घडलो तर पडलो बिनभिंतीच्या शाळेत मी शिकवले. चौथी पण 5 रुपये मराठीत 10 रुपये 5 वेळा ऍडमिशन मिळवले मला रात्रीची शाळा आली ऑपरेशनमध्ये. पण तिथं असं झालं की परीक्षेला बसवायचं तर 5 रुपये फी होती फक्त त्या 5 रुपये भरायला नव्हते आमच्याकडे शाळेत भरणार ती 5 वेळी सुटली ती. मग एक ठरलं की शिक्षणाचे नाही पण लागायचं लागणार मी नोकरी करायला केली पाहिजे असं मी स्वतःच ठरवलं मी. स्वतःतून जे बाहेर पडलो ते मग तोपर्यंत 12-13 वर्षाचं वय झालं माझं असे धक्के खास मी भारत पेन्शन कारखान्यात गेलो. बजाज शोरूमच्या समोर कारखाना होता असं आता कारखाना बंद झाला असं त्याच्या मराठी ते कारखान्याचे मालक ते आज बसलेले होते शिवल्या विजिट केलं त्यांच्याकडे गेलो मला मला काय पाहिजे तुला मला नोकरी पाहिजे नोकरी कधी नोकरी काय म्हणलं ते काम करेन मी मला कामाची गरज आहे खर्चे सगळं ते म्हणलं वय काय झालं मला 13 वय काय करते प्रचिन ती म्हणाल ते काम करेन मग तरी काय सांग ना म्हणजे मला झाडू मारेन मी कारखान्यात झाडू मारेन आपली झाडे आणि चेहरा दिसेल अशी झाडू मारेन तेव्हा 4-5 वर्षे होते ना चेहरा दिसायचा प्रश्नच नाही. तात्यानं तो वाटलं असेल की कॉन्फिडन्स आहे का तिला गरज आहे का मग मला दुसऱ्याशी कामाला बघू तिथं मी 50 वर्षे काढली झाडू मारायला सुरुवात केली. मी काम शिकत टाकायचे पेन्सिल बनवायचे 15 मशीन कामामध्ये घेतले शिक्षणचं काय नव्हतं अगदी बरोबर. हा माणूस कसा वापरायचे माझ्या डोक्यात ते काही गोष्टी होते बरं त्याच्या मराठे ते स्वतंत्र सैनिक होते ते समाजाने विचारायचे होते ते जसे मिर्ची नानासाहेब वगैरे वगैरे प्रॉफेसर पटोल
हे सर्वांचा त्यांचा तो ग्रुप होता, स्वतंत्र खाते भाग घेतले, त्या कथा आम्हाला त्या ऐकल्या. मग तिथं या गोष्टी मला तुला शिष्य तर नाही साधू दुसरे पुढचं सांगतो की वयाचे मी 20 वर्ष असं झालो, माझी धाकटी बहीण 18 वर्षाची, तिला 2 मुलं झाली होती, तिचं लग्न वयाच्या 14-15 वर्षी झालं होतं. ते नवऱ्याने तिला घरातून बाहेर काढलं, त्याच्यासाठी मला आता यावं लागते. बहीण घरी येऊन बसली, तर माझ्या डोक्यातून ठरका बसतो असं कसं म्हणता तू, हा काय प्रकार आहे, नाही नाही मला नको झाले. मग तिथून खूप प्रयत्न केला त्या माणसाला सुरू होत, तुका ऐकलं नाही काय करावं असं. मग ते बाजारात प्रचंड घरची गरीब फार गरीब 12 माणसं काय करणार कसं करणार, बोलणे बंधू होते वडील होते ते त्यांच्या पद्धतीने घर चालवत होते. म्हणून आतूनच मला ते असं धक्का बसला की काही थांबलं पाहिजे मग पत्ता. बहिणीला विचारलं नाही ते ती रडत बसती 2 मुलं घेऊन, त्याला त्या माणसाने भेटण्यास प्रयत्न केला, काय उपयोग झाला तिथं. मग म्हटलं की हा विषय आपण माझ्यापर्यंत पोचवला पाहिजे. मग बहिणीला म्हणलं की म्हणाली मला दुसरं लग्न करायचं नाही, खरंच द्या तिचे 2 मुलं झाली, दुसरं आले की परत 2 मुलं होतील तो टाकून दे, मग काय करशील तू. ती म्हणालीच मी शक्य झालं तर मला तुमच्या घरात राहू द्या, जर नाही म्हणाला की बाहेर जर धुणी भांडे करेल मी माझी 2 मुलं नाही जात नाही जात नाही, तू इथेच राहा, तू शिवणकाम शिकशील का, ती मुलं शिकेल मी. मग शिवणकामाचे क्लासेस शोधू लागलो, त्याकाळी शिवणकामाचे क्लासेस काय कुठे नव्हते, 5 किलोमीटरवर एक जर सापडले तिला तिथं पाठवलं, 2 रुपये फी होती शिवणकामाची, ते पुरं केले त्याने कपडे शिवणे शिकले, घरी आली घेऊन मी दगडची पेरणी तुम्हाला देईन मी ते जाताच नाही. अरे पहिले 10 रुपये 2 ब्रश वगैरे तुम्हाला दिले आणि म्हणजे बाबा माझी पहिली कमाई, ते रडलो मी असं यावर तू पैसे मग 10 रुपये जे जखमा मला खूप झाले तुझं माणूस की माझी जात जाऊ माझ्या अधिक माणूसची कशी आली दुखच जखमी जखमा घरातच पाहिले. मग बहिणीला जुनं मशीन घेऊन दिलं, बोलत जो शेवटपर्यंत हे चालत जे अडले नडलेले बाहेर येतील त्यांना मदत कर, त्यांना शिकव, जेवढी तू दुसऱ्यांची काळजी करेल तुझी काळजी कमी दाखव. कसे राहिले तिथं भविष्यवर आहे ते बहीण जे म्हणाले लग्न करायचं नाही पायावर भरायचं शिवून क्लासेस अतिशय सोपं असतं शिक्षण लागत नाही हुनर लागत नाही सुरुवात झाली. मग मला असं वाटायला लागलं की एकतर मी जरा ठंड झाला पाहिजे. मग ते ह्यांना भेट त्यांना भेट बाबा डॉंना भेटलो बाई वैद्यांना भेटलो त्यांचे त्यांचे समाजिक काम फार मोठं दोघांचं आपल्या पद्धतीचं होतं त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं. जेवढं असेल तेवढं जास्तशा चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपल्याला उभारायला पाहिजे आणि या एकतर्फी तलाच्या विरोधात आपले लढा उभा करता आणि त्यांनीकडे विचारतो गव्हर्नमेंट काय काय नाही करत पाहिजे नाही ना ते धर्माचं आहे धर्माचं कसं बाजून सुरू झाले त्या माणसाला काही शिक्षा नाही आहे तुम्ही तिची मुलं वाढवायची का मला संकटातून प्रश्न उभी राहिली ते प्रश्नाचं आकलन इतरांच्याकडे मिळालं त्याचा विचार करून मला त्याची उत्तर मी शोधत होतो आणि एकच होत की हा कायदा बदलला पाहिजे माणूस बदलतलं बदल त्याला कायदेशीर दिशा असली पाहिजे घरी बसले तलाक होता कामा नाही तेवढं एक तलाकचाच विचार मग ते शोधा वाटत होतो तुम्ही तर सुरुवात झाली. मग मी गाईड शोधत होतो सुरुवात दिसून जाईल मार्गे होते ते म्हणलं कोणते लहान मागड मुलासारखं स्वतंत्र हा फोटो आहे वरचा फोटो दिसतोय तो जातांचा फोटो आहे तसे तिथली काळजी निघली थोडं पगार मिळत होतो मला मी मला गाईड करणारा माणूस याबद्दल पाहिजे. खूप लोकांना भेटलो मुलांना भेटलो परत मशिदीत गेलो ते म्हणले नाही
हे तर परमेश्वरची इच्छा होती, त्याला त्याला मर्जीची. पण भरीचं काय माझं पूर्ण मरणिंग जन्नत मिळेल, मेरेनंतर स्वर्ग मिळेल. पण आज नरकात नाही ती, पण तो मनुष्य बरंच स्वर्गात आहे. लग्न दुसरीबाई केली ही जी सिद्धत पडणार असे नेम काय आपले कायदे काय असते. आता जे बोलतोय ना मी या पद्धतीने तेव्हा मी तुझं तोंडपाठ झालेलं लागत होते. दळवे हमी दळवे नाही भेटले, दळवे दळलं म्हणलं असं तर काम करायचंय मला गाईड करायचं तर ठीक आहे, पण एकत्र काम करू. त्यातून मुस्लिम संतशोधक मंडळाची स्थापना झाली 22 मार्च 1970 साधारणच्या सभागृहात मुस्लिम संतशोधकांची स्थापना झाली. त्याच्या आधी एक वर्षभर आमचे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची चर्चा होत आली, एक वर्ष मी चर्चा दर दर महिन्याला एक चर्चा. त्याचं म्हणजे हाती काय लागलं नाही, भौतिक माणसं आलेली त्यांना कायदा बदलायची आवश्यकता नाहीये, हे आपला धार्मिक कायदा आहे असं म्हणून मला वाटायला लागलं. मग 4 कार्यकर्ते घेऊन मी होतो, मकबूल तांबुळी होता, अमीर शेख होते, बशीर शेख होते, रफिजन सय्यद होते, असे 5-7 माणसं घेऊन आम्ही दलवांना घेऊन आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. तर पहिला विषय हा घेतला, सामाजिक काय महिलेवर अन्याय करणार नाही, सामाजिक जे कायदे आहेत ते बदलले पाहिजेत. आणि या दिवशीला समान नागरिक कायदा, महिलांना न्याय देणारा कायदा झाला पाहिजे, यासाठी आम्ही या विषयावर काम करू. पण 22 मार्च 1970 या लढ्याची सुरुवात झाली. पहिली परिषद आम्ही 1971 27 डिसेंबर 1971 जगातली पहिली मुस्लिम परिषद घेतली राज्य शिक्षण हॉलमध्ये कुमटीवर होता. तिथे देशभरातून 250 प्रतिनिधी आले होते, तिथले 100-150 जास्त झाले होते. सगळ्यांनी मागणी केली की एकतर ते त्याला बंद झालं पाहिजे, 4 लग्न बंद झाली पाहिजे, गरोबाटी मनमाने त्याला प्रयत्न रद्द झाला पाहिजे, आणि प्रांतिक भाषेचं शिक्षण घेतलं पाहिजे, आणि मूळ दत्तखेळांचा कायदा पाहिजे, फॅमिली प्लॅनिंग सेफ्टी झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी घेऊन मंडळाची स्थापना झाली. आणि बरे 500 सह्या गोळा करून, अर्थात काम सुरू झालं ना, वर्षभरात 500 सह्या गोळा करून तेव्हा ते मुख्यमंत्री जे होते उद्धवराव नाईक त्यांना नवीन नवीन की कायद्यात बदल करा जेणेकरून मुस्लिमांना न्याय मिळू शकेल. कायद्या तुम्हाला गाईडलाईन मिळाली, पण तुमच्या घरापासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. 4 भिंतीच्या बायला बायको मुलगी आई यांना करतो त्याला माणूस म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे. पुरुषाची जी मानसिकता आहे की मी 1 नंबर पुरुष 1 नंबरवर आणि जे गर्व आहे ना तो तिथं तुम्ही कमी केला म्हणजे गाडून टाकला पाहिजे. उलट असं जर विचार केला सामान्य माणसात ते 8 तास नोकरी करतो, बाया 16 तास घरी काम करतात. तसंच तुम्ही जर विचार केला तुमची मुख्यत्वेची जबाबदारी जास्त स्वीकारलेली केली तर महिलांना भरभरचे अधिकार मिळायला पाहिजे, कायदे बदलले पाहिजे असा लढा आम्ही देशभर परिषदा घेतले. महाराष्ट्रपुरचा चालत होता अमित भाई असताना, अमित भाई गेल्यानंतर ते ऑल इंडिया फॉरम इंटरनॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय पातळीची संघटना विजय केली, कोल्हापूरला मोठी परिषद घेतली, 250-300 लोक आले होते. मग देशभर पुरवलो एकाच दिवशी समान नागरिकांचा थोडी जरा बंद झाला, बचाय लागलं बंद झाले पाहिजे, कारण आमच्या रक्तांचे जीवनाचा जो अतिशय ताज्यभाव होता तो आणि सरकार काय करायला तयार होत. राजीव गांधींना भेटलो आम्ही 10 मिनिटे जी व्यवस्थित 1 तास मला दिले, आमचे 40 महिला बरोबर होते. महिलांना इतके प्रश्न विचारले राजीव गांधींना की म्हणाले मग कसं काय नाही कृत्य करते करीन समाधान कारक उत्तम मिळालं नाही. आणि दुसरं असतं की लोकशाही पार्लमेंट मला कायदे पास करता आले असते ते काय झालं नाही, कायदे तशाच राहत राहिले. नंतर शाबानो प्रकरण निघालं, शाबानोने पुण्यात आणली आली
पुणे धरण 70 घ्यायला लागते. शहाबंद हा होत होता की पोटगी इथली मागितली 1974 पासून पोटगीचा कायदा आहे, त्यापर्यंत तिला पोटगी मिळाली. ते मुस्लिम पक्षांना बोला, आम्हाला विरोध करण्यासाठी मुस्लिम पक्षांना बोर्डचे सबंध मुसलमानांची मिळून एक संघटना होती. एकतर्फे जे कायदे आहेत ते बदला तुम्ही, बदल न्याय मिळायला पाहिजे. ते नियोजन द्यायचं दोन्ही तलाक एकतर्फे झालं तो ताबडतोब थांबला पाहिजे, त्यांच्या निवेदनात म्हटलं चालू. त्या पद्धतीने मोदी सरकारने, मोदी साहेबांनी मला पार्लमेंट हाऊसमध्ये मिटिंग झाली, 5 मिनिटं दिले होते, ते 15 मिनिटं आमच्याशी बोलले. फक्त डेलिगेशन होतं 5-7 लाख म्हणजे मी प्रयत्न करेन न्याय मिळेल असे कायदे पण बनव पैसे करून. त्यातून हे झाले की तलाक देणाऱ्या 3 वर्षाची शिक्षा आहे. कायदा मुस्लिम कायदा काय जसं डिक्लेरेशनच द्यावं. पुरुषांनी एकदा तुम्ही बोललं, रागात बोलला, युनिदात बोलला, काय बोललं की तलाक होऊन जातो, ते व्हॅलिड होणार नाही. तलाकसाठी तुम्हाला कोर्टात गेलं पाहिजे असा कायदा आता मोदी सरकारने आणला. म्हणून त्याच्या मनापासून अभिनंदन. तलाक पीडित मॅनेजर तर्फे बोलतो नाही, इथे ज्यांनी मला घडवलं त्यांचे आभार मानणार. समाजात काम करणारी जी माणसं आहे, राष्ट्रसेवा झाले आहे आणि अनेक असे बाबाडो बहीण जसं गेले का आणि इतर संघटनेची माणसं आहेत, त्यांनी मला खूप मदत केलेली आहे, आधार दिलेला आहे. संघटनेला कार्यक्रम गेले आम्हाला जागा, आमच्याकडे पैसेच नाही जागा दिली. मराठवाडा मित्रमंडळचं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जाधव सर म्हणून आहे, आमचे सगळे कार्यक्रम त्यांच्या हॉलमध्ये होतात, त्याचे पैसे घेतले. आधार देणारी माणसं आता कुठून दिले.